काही महिन्यापूर्वी सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील दलित विकासाच्या कामाचा करप्शनवर मी हा व्हिडिओ बनवला होता. दलित वस्तीमधील ज्या मशानभूमीचे काम अर्धव स्थितीत असल्यामुळे तेथील लोकांना अंत्यविधीसाठी त्रास होत होता. आमचा मुलगा वारला तर सर प्रेत याला रात्र झाली होती. रात्रीच्यामुळं आणलं प्रेत नेताना त्रास किती झाला. रस्त्यात वाटेत अडचण आहे, काटे कुट माणसं आलेली प्रेताचे कसं तरी संध्याकाळचं बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन माणसांनी नेलं संध्याकाळचं. पण दुसऱ्या दिवशी मातीच्या टायमाला माणसं परगावशी लांब लांबची आलेली, त्यांनी किती त्यांना त्रास, उभा राहायला जागा नाही तिथं. ती निम्मच काम राहिलेलं आहे, ग्रामपंचायतने जे लक्ष दिलेलं नाही. आणि त्यात आमच्या ग्रामपंचायतला निधी येऊन पडले होते, तरीसुद्धा त्या निधीचा आम्हाला फायदा भेटलेला नाही. पाणी आल्यानंतर आमची जे अनेक लोक वारतात त्यांना जाळण्यासाठी आम्हाला इथं अडचण होते खूप. ग्रामपंचायतला अर्ज देऊनसुद्धा त्यांनी आम्हाला याचा काही रिपोर्ट दिलेला नाही परत रिटर्न. मी व्हिडिओ बनविल्यावर लोकांना एकत्र केले, अर्ज दिला, त्यानंतर समुदायाला घेऊन सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना भेटलो व त्यांना या संदर्भाची माहिती दिली. आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून तेथील लोकांना न्याय मिळवून देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले व 5 महिन्यापर्यंत त्यांनी हे मशानभूमीचे काम पूर्ण केले. या 5-6 वर्षापूर्वी तर एकदमच परिस्थिती बेकार होती. माणसाला जागा नव्हती, पण रोडच्या कडेला जाळायचं होतं. केलं हे ठीक आहे, चांगलं झालंय. स्मशानभूमी नव्हती आम्हाला, ते बरं केलंय, चांगलं आहे. पण जरा बसायला उभा राहायला जागा माणसाला व्हावी एवढं करावं. शासनाकडून जो दलित बजेट जो आलेला आहे दलित वस्ती सुधारण्यासाठी, हा पैसे पूर्णपणे खर्च केला नसून तो 4-5 वर्षापासून असलेली कामं आहेत. जे रस्त्याची कामं असतील, स्मशानभूमीची कामं असतील, ते सगळे अर्धवटच स्वरूपामध्ये झालेले आहेत. आपल्यासारख्या व्हिडिओ व्हॉलेंटियरच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा प्रश्न आपण ग्रामसेवक, सरपंच, BDO, सभापती यांच्यापर्यंत हा प्रश्न येऊन गेल्यामुळे जे गावच्या ज्या समस्या आहेत त्या खऱ्या अर्थाने पूर्ण झालेल्या आहेत. आणि ह्या समस्या पार पाडण्यासाठी आपल्यासारख्या व्हिडिओ व्हॉलेंटियरच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं सहकार्य झाल्यामुळे गावातील राहणाऱ्या 500 कुटुंबांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ व्हॉलेंटियरचं आभार व्यक्त करतो. मी अनिल, डोंगरगाव, सोलापूर, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.